वेलकम टू सेशन 11 ऑफ ट्रिग्नोमेट्री सेकंड। इन दिस चैप्टर वी हैव सीन मोस्ट ऑफ द रिजल्ट्स विच इज ऑल्सो गिवन इन युअर लॉक टेबल। फर्स्ट लॉक टेबल तुम्ही ओपन केल्याबरोबर तुम्हाला जे रिजल्ट्स मिळतील ते सगळेचे सगळे रिजल्ट्स तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघायला मिळतील। नाऊ टर्न टुवर्ड्स नेक्स्ट रिझल्ट। आपण बघा पहिल्यांदा ॲडिशनचे तीन बघितले, साईन ए प्लस बी, कॉस ए प्लस बी, टॅन ए प्लस बी, देन सबट्रॅक्शनचे तीन, ओके ए मायनस बीचे साईन कॉस टॅनचे तीन रिझल्ट बघितले, ओके नंतर साईन ए प्लस बी, कॉस ए प्लस बी आणि टॅन ए प्लस बीवरनं डबल अँगल आणि ट्रिपल अँगल बघितले। डबल अँगललाच फक्त अँगल निम्मा केला, हाफ अँगल तयार झाले, इथपर्यंत आपण आलो त्यांच्यावरचे प्रॉब्लेम, ओके। नाऊ टर्न टुवर्ड्स फॅक्टरायझेशन फॉर्म्युला। फॅक्टरायझेशन आता हा काय करतो बघा, सम ऑर डिफरन्सचं रूपांतर कशात करतो, सम ऑफ डिफरन्सचं रूपांतर कशात करतो, प्रॉडक्टमध्ये करतो, प्रॉडक्ट ऑफ साईन अँड कोसाईन, साईन अँड कोसाईन, सम ऑर डिफरन्सचं रूपांतर जो साईन आणि कोसाईनमध्ये करतो त्याला फॅक्टरायझेशन बोलतो, आणि उलटा जो करतो त्याला डिफॅक्टरायझेशन। म्हणजेच काय, प्रॉडक्ट ऑफ साईन अँड कोसाईन इंटू सम ऑर डिफरन्स ऑफ साईन अँड कोसाईन, त्याला म्हणतो आपण डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले। फॅक्टरायझेशन पहिल्यांदा यालाही तीन फॉर्म्युले तुम्हाला लागतील, कोणते बघा। याला पहिला फॉर्म्युला आपला साईन ए प्लस बी आहे तुमच्याकडे, काय आहे माहिती आहे ना, साईन ए प्लस बी, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी, यू नो इट। सिमिलरली साईन ए मायनस बी विच इज अगेन इक्वल टू साईन ए कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन बी, ओके। ह्या दोघांची जर मी ॲडिशन केली तर काय मिळेल बघा, ॲडिंग जर केलं तर मला काय मिळेल, साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी, तर राईटला काय होईल, जेव्हा मी ॲडिशन करेल तेव्हा राईटला काय होईल माहिती आहे, यांची ॲडिशन झाली साईन ए कॉस बी, साईन ए कॉस बी, पण हा प्लस साईन हा मायनस आहे, ॲडिशन केल्यावर हा पार्ट काय होईल कॅन्सल होईल, आणि हा पार्ट किती वेळा येईल, टू टाइम्स साईन ए इंटू कॉस बी। बघा समचं रूपांतर, दोन साईनच्या समचं रूपांतर कशात झालं, प्रॉडक्टमध्ये झालं, कन्वर्ट साईन इंटू प्रॉडक्ट, ओके कन्वर्ट सम इंटू प्रॉडक्ट। आणि जर सबट्रॅक्टिंग केलं तर, जर समजा मी दोघांची सबट्रॅक्शन केली तर मला काय मिळेल, बघा पहिला फॉर्म्युला साईन ए प्लस बी मायनस साईन ए मायनस बी, साईनची ॲडिशन साईनची सबट्रॅक्शन, तर पुढचा फॉर्म्युला मिळतो मला, हा तुमचा पहिला फॉर्म्युला, ओके। दुसरा फॉर्म्युला कोणता, आता दोघांची वजाबाकी केली तर काय होईल, चिन्ह बदलतील, इथं काय येईल मायनस येईल, इथं मायनस, इथं प्लस, प्लस मायनस सेम पार्ट कॅन्सल, हाफ पार्ट शिल्लक राहील, आणि किती, कॉस ए साईन बी प्लस कॉस ए साईन बी, टू टाईम कॉस ए साईन बी, आणि हा तुमचा सेकंड फॉर्म्युला। बघा बरं, इथपर्यंत काही अडचण आहे का, हे तुमचे दोन फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, ओके। असेच जर कॉसचे बघायचे असले तर, मग सिमिलरली फॉर कॉससाठी जर आपण दोन फॉर्म्युले बघितले तर ते कसे असतील, कॉससाठीचे दोन फॉर्म्युले, मग अगेन बाय कॉस ऑफ ए प्लस बी, व्हॉट इज इट, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए इंटू साईन बी, एम आय करेक्ट, अगेन कॉस ऑफ
a minus b equal to cos a cos b plus sin a into sin b. सिमिलरली जर आपण यांची ऍडिंग केलं तर ऍडिशन केलं तर काय होईल, अपोजिट साइन सेम टर्म आहे, अपोजिट साइन ही टर्म कट होईल, म्हणजेच तुम्हाला पहिला रिझल्ट मिळेल कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी इक्वल टू कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी हा कट होईल, म्हणजेच काय होईल, काय शिल्लक राहील, कॉस ए कॉस बी कॉस ए कॉस बी दोन वेळेला शिल्लक राहील, टू टाइम्स कॉस ए इंटू कॉस बी हा तुमचा तिसरा फॉर्म्युला. सिमिलरली अँड ऑन सबट्रॅक्टिंग जर आपण त्यांची सबट्रॅक्शन केली तर काय मिळेल, बघा कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी इक्वल टू सबट्रॅक्शन केली तर काय होईल, साईन बदलतील, साईन बदलल्यावर हा फॅक्टर कट होईल, प्लस मायनसचा दोन्ही साईनला सेम आहे पण साईन कुठला आहे, निगेटिव्ह आहे, मायनस टू टाईम आणि सेम टर्म कोणती, साईन ए इंटू साईन बी आणि अशी ही चार नंबरची टर्म. असे हे चार फॅक्टर कोणते फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आहे, फक्त साईन आणि कॉससाठी, टॅनसाठी नाहीत. पुन्हा बघा साईनचं रूपांतर साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी, एकदा ॲडिशन केली पहिला फॉर्म्युला, सबट्रॅक्शन केली दुसरा. सिमिलरली कॉसचे दोन्ही घ्यायचे, साईन साईन कॉस कॉस. ओके बघा हे चार फॉर्म्युले आहेत, यांना म्हणतात फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. हे आपण बघितलेले चार फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी, टू टाइम साईन ए कॉस बी, साईन मायनस घेतला तर कॉस पहिल्यांदा येईल, कॉस ए कॉस बीला कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी टू टाइम कॉस ए कॉस बी, आणि कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी इक्वल टू मायनस टू टाइम साईन ए साईन बी, लास्टला फक्त निगेटिव्ह साईन आहेत. ओके यांच्यावरचे प्रॉब्लेम बघा, याच्यावरचा प्रॉब्लेम असा आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज अ सम ऑर डिफरन्स. एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज अ सम ऑर डिफरन्स, अशा टाईपचे आपल्याला यांच्यावरचे प्रॉब्लेम्स घेता येतात. कोणते बघा, पहिला प्रॉब्लेम टू टाइम साईन फोर एक्स इंटू कॉस टू एक्स, एक्सप्रेस द फॉलोइंग म्हणजे प्रॉडक्टचं रूपांतर आपल्याला सम किंवा डिफरन्समध्ये करायचे, म्हणजे हे फॉर्म्युले रिव्हर्स वापरायचे आहेत, प्रॉडक्टचं रूपांतर सम किंवा डिफरन्समध्ये करायचं आहे. मग काय आहे, टू टाइम, टू टाइम साईन ए बाय कोणता रिझल्ट वापरणार, वी नो टू टाइम साईन ए कॉस बी, कुणाचा फॉर्म्युला आहे हा, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे, आणि मग यानुसार जर आपण कन्वर्जन केला तर तुमचा प्रॉब्लेम काय तयार होईल, टू टाइम साइन फोर एक्स इंटू कॉस टू एक्स इक्वल टू साइन ए प्लस बी, व्हाट इज ए, ए म्हणजे कोण माहिती आहे, ए म्हणजे कोण, फोर एक्स ए प्लस बी, बी म्हणजे टू एक्स प्लस साईन ऑफ ए मायनस बी अँड दॅट इज इक्वल टू साईन ऑफ सिक्स एक्स प्लस साईन ऑफ टू एक्स, झालं प्रॉडक्टचं रूपांतर सम किंवा डिफरन्समध्ये झालं. पुढच्या वर्षी इन नेक्स्ट इयर वी यूज धिस इन इंटिग्रेशन, जर असं इंटिग्रेशन विचारलं याचं तर त्याचं रूपांतर पहिल्यांदा असं करायला लागतं आणि मग फॉर्म्युले वापरावे लागतात, हा याचा मेन युटिलायझेशन आहे. ओके आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया,
बघा हा प्रॉब्लेम, टू टाइम साइन ऑफ टू पाय अपॉन थ्री इंटू कॉस ऑफ पाय अपॉन थ्री, सेम फार्मूला. ओके, टू टाइम साइन ऑफ टू पाय अपॉन थ्री हा ए एंगल आहे इंटू कॉस ऑफ पाय अपॉन टू, से दिस इज ए दिस इज बी, टू टाइम साइन ए कॉस बी इक्वल टू साइन ऑफ ए, ए मीन्स 2 pi upon 3 plus b pi upon 2 plus time का sin पहलेंदा आला तर plus cos पहलेंदा आला तर minus 2 time sin 2 pi upon 3 minus pi upon 2 कौनता formula factorization 2 time sin a cos b equal to sin a plus b plus sin ए मायनस बी असा फॉर्म्युला, अँड दॅट इज इक्वल टू काय येईल तुमचा आन्सर, विच इज इक्वल टू साईन ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, फोर पाय प्लस थ्री पाय, फोर प्लस थ्री सेवन पाय अपॉन सिक्स प्लस साईन ऑफ, एम आय करेक्ट, फोर प्लस थ्री सेवन, फोर मायनस थ्री पाय अपॉन सिक्स अँड हेन्स युअर अँसर. संपला तुमचा प्रॉब्लेम. वन मोर प्रॉब्लेम, टू टाइम कॉस ऑफ 35 डिग्री आपल्याच एक्झरसाईजमधला आहे इंटू कॉस ऑफ 75 डिग्री. ओके, कॉस ए कॉस बी, कॉस कॉस आले की कॉसचे फॉर्म्युले, मिक्स आले तर सेम आले तर कॉसची फॉर्म्युली, अपोजिट आले साईन कॉस आले तर साईनची फॉर्म्युली. मग हा कसला फॉर्म्युला आहे, कॉस ऑफ ए हा तुमचा ए आहे प्लस बी 75 डिग्री प्लस कॉस ऑफ ए मायनस बी, कोणता फॉर्म्युला आहे, सी चेक युअर सेल्फ, 2 टाइम कॉस ए कॉस बी इक्वल टू कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी, अँड दॅट इज इक्वल टू काही माहिती आहे ना, कॉस ऑफ 35 प्लस 75 यस 5 प्लस 5 10 110 प्लस कॉस ऑफ 35 मायनस 45 मोठ्यातनं लहान गेला किती आला 40. ओके बरोबर आहे 40 डिग्री, परंतु कॉसला निगेटिव्हचा इफेक्ट होत नाही, म्हणजेच काय आलं, कॉस ऑफ 110 प्लस कॉस ऑफ 40 बिकॉज नो इफेक्ट ऑफ निगेटिव्ह साईन ऑन कोसाईन फंक्शन, अँड सो हे तुमचं आन्सर. ओके, आणखी एक प्रॉब्लेम बघूया. साइन 4 थीटा इंटू साइन 6 थीटा, साइन 4 थीटा इंटू साइन 6 थीटा. आता साइन साइन एकत्र आहे, मग साइन साइनचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे, वी हॅव कुठला फॉर्म्युला आहे, कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी इक्वल टू मायनस टू टाईम साईन ए साईन बी. कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये साईन साईन आहे, परंतु साईन काय आहे, मायनस टू आहे, आहे का इथं मायनस टू, नाही. मग अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, मल्टीप्लाय अँड डिव्हाइड बाय मायनस टू, मायनस टूने काय केला, मल्टिपल आणि डिवाइड केला, आणि मग न्यूमरेटरसाठी तुमचा फॉर्म्युला येईल, डिनॉमिनेटरचा हा आहे तसाच, मायनस टू टाइम साईन ए साईन बीचं रूपांतर इकडे कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी, अँड दॅट इज युअर आन्सर. मायनस वन हाफ इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ 4 थीटा
plus 6 theta 10 theta minus cos of 4 theta minus 6 theta minus 2 theta. Cos ला negative चा effect होत नाही, मंजेच काय होईल minus 1 half cos of 10 theta minus cos of 2 theta. जास्तीत जास्त negative चा मध्ये घेतलं तर हे opposite होईल, बाकी काय नाही. असा हा तुमचा सम किंवा डिफरन्स मध्ये कन्वर्जन. ओके, हे कोणते चार फॉर्म्युले आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम. एक्सरसाइज 3.4 मधला पहिला प्रॉब्लेम याच्यावरचा आहे. ओके, त्यातले दोन प्रॉब्लेम आपण घेतले. नाउ टर्न टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. ओके, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. दिस कन्वर्ट प्रॉडक्ट इनटू सम ऑर डिफरन्स. मागच्या वेळेला सम ऑर डिफरन्स इनटू प्रॉडक्ट, आता सम ऑर डिफरन्स मध्ये रूपांतर करायचे कशाचं, प्रॉडक्टचं. फॉर्म्युले तेच आहेत. कोणते, वी नो किंवा वी हॅव साईन ए प्लस बी, आता मी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले घेणार, इनटू साईन ए मायनस बी इक्वल टू 2 टाइम साइन ए कॉस बी. हा तुमचा पहिला फॉर्म्युला. सिमिलरली साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी इक्वल टू 2 टाइम कॉस ए इंटू साइन बी. तिसरा फॉर्म्युला होता आपला कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी इक्वल टू 2 टाइम कॉस ए इंटू कॉस बी. आणि हा जर रिवर्स केला म्हणजेच कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी इक्वल टू मायनस 2 टाइम साइन ए साइन बी. दीज फोर फॉर्म्युलीज आर कॉल्ड ॲज अ फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. यांना काय नाव दिलं आपण, फॅक्टरायझेशन फॉर्म्युली नाव दिलं. ओके, हा जर रिवर्स केला, हा निगेटिव्ह साईन इकडे आला तर काय होईल, याचंच रूपांतर कसं तयार होईल, हा निगेटिव्ह जर इकडे घेतला तर साईन चेंज होईल, म्हणजेच काय, हा पहिल्यांदा येईल आणि मग हा येईल. कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी जर घेतला तर मग आता मायनसचा काय होईल, हा 2 टाइम साईन ए साईन बी. असा वापरला तरी चालतो, किंवा असा घेतला, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचा असेल तर हा करायचा तरी पण चालेल. ओके, काय केलं, टेकिंग निगेटिव्ह ऑफ बोथ साईड, दोन्हीकडचं चिन्ह बदललं, हा मायनस होईल तर हा प्लस होईल, प्लस मायनस आणि हा प्लस होऊन जाईल, तर असा हा प्रकार. ओके, मग आता याचं रूपांतर आपल्याला प्रत्येक वेळेला ए आणि बी देणं नाही, याच्याऐवजी दुसऱ्या व्हॅल्यू दिल्या तर आपल्याला काय कळणार आहे कोणता एन कोणता बी. मग त्याच्यासाठी आपल्याला ह्याचं रूपांतर, प्रॉडक्टचं रूपांतर सम आणि डिफरन्समध्ये पटकन करण्यासाठी हे फॉर्म्युले आहेत डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ह्याच्यात काय करायचं बघा, तर पुट ए प्लस बी ऐवजी समजा आपण एखादी व्हॅल्यू दिली आहे सी, आणि ए मायनस बी ऐवजी समजा आपण घेतला डी, तर तुम्हाला काय मिळेल. जर मी दोघांची ॲडिशन केली तर प्लस बी मायनस बी काय होईल, कट होईल, आणि काय शिल्लक राहील, 2a इक्वल टू सी प्लस डी. याचा अर्थ ए ची किंमत काय येईल माहिती आहे ना, सी प्लस डी अपॉन 2. अँड सिमिलरली पुन्हा तेच ए प्लस बी इक्वल टू सी, ए मायनस बी इक्वल टू डी, आणि जर मी सबट्रॅक्शन केली तर यांचे चिन्ह बदलतील. आता प्लस ए मायनस ए कट होईल, बी प्लस बी 2b इक्वल टू सी मायनस डी, अँड देअरफॉर बी इक्वल टू सी मायनस डी अपॉन 2. हा तुमचा पुढचा फॉर्म्युला. किती फॉर्म्युले तयार झाले बघा. आता
ए ऐवजी सी प्लस डी अपॉन टू आणि बी ऐवजी सी मायनस डी अपॉन टू त्या जर किमती याच्यात टाकल्या तर याचं रूपांतर ज्याच्यात होईल त्याला म्हणतात डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. अँड देअरफॉर बघा आता हा पहिला फॉर्म्युला ए प्लस बी इन्स्टेड ऑफ ए प्लस बी व्हॉट आय पुट ए प्लस बी ए प्लस बी इक्वल टू सी साइन ए मायनस बी ए मायनस बी इक्वल टू डी इक्वल टू टू टाइम इक्वल टू टू टाइम साइन ऑफ ए पण ए ची किंमत काय आहे सी प्लस डी अपॉन टू इंटू कॉस ऑफ बी बी ची किंमत सी मायनस डी अपॉन टू. पहिला फॉर्म्युला डिफॅक्टरायझेशनचा. सिमिलरली आता दुसऱ्या फॉर्म्युल्याकडे वळू साइन ए प्लस बी मीन्स ए प्लस बीला आपण अज्युम केला सी मायनस साइन ए मायनस बी ला केला डी अगेन टू टाइम कॉस ए ए म्हणजे सी प्लस डी अपॉन टू इंटू साइन बी सी मायनस डी अपॉन टू. तिसरा फॉर्म्युला बघा कॉस ए प्लस बी इट इज अगेन सी कॉस ए मायनस बी इट इज अगेन डी इक्वल टू टू टाइम कॉस ए ए म्हणजेच सी प्लस डी अपॉन टू इंटू कॉस सी मायनस डी अपॉन टू. तिसरा फॉर्म्युला बघा कॉस ए प्लस बी अगेन सी मायनस कॉस ए मायनस बी अगेन डी इक्वल टू मायनस टू टाइम साइन ए ए म्हणजेच सी प्लस डी अपॉन टू इंटू साइन सी मायनस डी अपॉन टू. और दिस फॉर्म्युला कॉस ए मायनस बी डी कॉस ए प्लस बी सी इक्वल टू टू टाइम साइन अगेन ए ए सी प्लस डी अपॉन टू इंटू साइन डी मायनस सी अपॉन टू. जो पहिला आला तो पहिल्यांदा घ्या आणि हे चार तयार होतील. तुम्ही पुन्हा हे ट्राय करून बघा तुमच्या स्वतः आणि यांना म्हणतो आपण डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ओके इथपर्यंत आपण आलं. नेक्स्ट पार्ट इन नेक्स्ट सेशन. ओके बाय बाय.